शमिका प्लीज फक्त एकदा त्याला आतमध्ये तरी येऊ द्या. त्याचं काय म्हणणं तुम्ही निदान एकदा ऐकून तरी घ्या. डॅड डॅड प्लीज माझ्यावर एकदा विश्वास तर ठेवून बघा प्लीज. अभिजित अभिजित निर्दोष आहे प्लीज डॅड प्लीज. शमिका काय झालं हलास तू? बरे आहेत ना सगळे? माधुरी माधुरी बरी आहे. मग अभिच काय? अभिलाने खोटच सांगितलं. बघा मला इथे तुमच्याशी वाद घालायचा नाहीये. मला आज जाऊ द्या. मला शमिकाला भेटायचंय. हे मराठी कळत नाही काय तुला? दादांचा हुकूम आहे आम्ही आज सोडू शकत नाही तुला. तुला सांगितलं ना एकदा आज जाणार म्हणून? तुला मराठी कळत नाही का? सांगितलं ना तुला एकदा आम्हाला आज जायचंय म्हणून? अभ्या चल रे तू आज. काय करताय तुम्ही? तुम्ही जाऊ कसा दिलात त्याला? पण मी त्याला खूप सांगितलं रे जाऊ नकोस जाऊ नकोस, पण गेला तावा तावानं निघून. अरे पण त्याला एकट्याला का जाऊ दिलात तुम्ही? एकटा नाही गेलाय तो, चंदू आहे त्याच्या बरोबर. त्याला कळत नाही तो काय करतोय. शमिकाचे वडील आता काही ऐकून घेणार नाहीत. पण आई माझा मुलगा निर्दोष आहे. आता हे प्रकरण आपणच निस्तरलं पाहिजे. या दरखा माझ्या मुलाच्या अंगाला हात लावल तर चालतो. अच्छा बरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझे आभारच मानायला पाहिजेत, कारण अजूनपर्यंत मी पोलिसांना फोन केलेला नाहीये. तुमच्या मुलाला वाचवण्याची शेवटची संधी मी तुम्हाला देतोय, पण पैशाकरता त्याने माझ्या दोन्ही मुलींचा आयुष्य उद्ध्वस्त केलं. सर तुम्ही माझ्याबद्दल जो काही विचार करताय तो चुकीचा आहे. तुम्ही आयुष्यभर कधी सुधारणार नाही आहात. खूप झालं आता. माझं फक्त अभिजितवर प्रेम आहे. ती प्रिया खोटं बोलते डॅड. तिला मला अभिजित पासून वेगळं करायचंय, पण मी अभिजित पासून कधीही वेगळी राहू शकणार नाही. आय लव हिम डॅड. माझं खरंच खूप प्रेम आहे. मला जे काही करायचंय ते माझ्याशी करा. शमिकाला काही झालेलं मी नाही खपून घेणार. प्रेम करते तुझ्यावर, तुझ्याशिवाय तिचं दुसरं जग नाहीये. ठीक आहे, तुम्हा दोघांचं जर खरोखर इतकं एकमेकांवरती प्रेम असेल तर, पण माझी एक अट आहे. साधारणपणे मला असं वाटतं की तुझ्या नावाच्या पुढे मला काहीतरी अपेक्षित आहे. म्हणजे एखादा बिझनेस असेल, एखादी कंपनी असेल, हे मला अपेक्षित आहे. मला तुझा एक महिन्यातला इन्कम हा 1,00,000 रुपयाचा अपेक्षित आहे. एक मिनिट, मला तुमची ही अट अजिबात मान्य नाहीये. डा चल अभिजित चल. मला मंजूर आहे सर. सर मी मनात आणलं असतं तर शमिकाशी आत्ता सुद्धा लग्न करू शकलो असतो, कारण कायद्याच्या दृष्टीनं आम्ही सज्ञान आहोत. पण मी नाही तसं करणार. आधी स्वतःला सिद्ध करेन तुमच्या समोर आणि मगच शमिकाशी लग्न करेन. आता शमिकाशी लग्न करेन फक्त तुमच्या संमतीनं आणि तुमच्या आशीर्वादानंच.